मध्यवर्ती महर्षी वाल्मीकी जयंती उत्सव समितीच्या वतीने सातरस्ता इथं महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आद्य कवी महर्षी वाल्मीकी ऋषी यांचा जयंती उत्सव सोहळा दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महर्षी वाल्मीकी जयंती उत्सव समितीच्या वतीनं सातरस्ता इथं महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी रात्री 9:15 सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक सौ रूपाली कोळी आणि त्यांचे पती शंकर कोळी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन पूजन करण्यात आलं। यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य सतीश दरेकर यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपाध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून जयंती उत्सवानिमित्त अधिक माहिती देताना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आद्य कवी महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात येत असल्याचं सांगितलं। सर्व समाज बांधवांना विनंती करतो की 4 दिवसांमध्ये जे वेगवेगळे समाजाच्या उपयोगाला येतील असे उपक्रम आपण राबवत आहोत त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सक्रिय सहभाग नोंदवावा। दररोज या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला उपस्थित राहून वाल्मीकी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनेसाठी आपण उपस्थित राहावा अशी विनंती करतो। आणि 20 तारखेला जो समारोपाचा सोहळा आपण करणार आहोत तो अतिशय भव्य दिव्य असणार आहे, ज्यातून आपल्या समाजाच्या ऐक्याचं दर्शन आपल्याला घडवायचं आहे। त्याही सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या परिवारजनांसह या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो। यावेळी सचिव रविकुमार येलगुलवार यांच्यासह नागेश बिराजदार, निलेश कोळी, संजय कुमार कोळी, संजय संगोळगी, महादेव कोळी, महादेव बेळे, अनिल खडाखडे, सुरेश कोळी, भारती कोळी, काशीनाथ शिर्शीकर, सोमनाथ निंबाळे, शिवपुत्र मुलीमणी, प्रमोद जमादार, मनीषा अभंगराव, एम टी कोळी, आलमेलकर, मिरजकर, मंगेश सुनगार, जीवप्पा कोळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अप्पू शिरगुर यांनी केलं। अत्यंत लक्षवेधी अशी सजावट या निमित्तानं करण्यात आली असून सर्वांना ती भावणारी ठरत आहे।